हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी करुणा शैलेश घोलप अनिरुद्ध बापूंच्या उपासनेत 2004 पासून येते। 2008 ला माझ्या वडिलांचा ट्रक ड्रायव्हर होते ते, तर त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये ऑन दी स्पॉट ते गेले। ऑन दी स्पॉट गेल्यानंतर ना आमची परिस्थिती इतकी बिकट होते की त्याच्या वडिलांच्या अंतिम यात्रेसाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते, एवढी खूप बिकट परिस्थिती होते। मी 12वीला होते, माझा भाऊ 10वी जस्ट पास आउट झाला होता। त्याच्यानंतर ना आम्हाला असं कळलं, वडील गेले ऑन दी स्पॉट, 1 महिन्याने माझ्या मम्मीला ट्यूमर, ब्रेन ट्यूमर आहे असं सांगितलं डॉक्टरने। ब्रेन ट्यूमरला तर पैसे खूप खर्च असतात। आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला बघितलं की ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन होतं का ससूनला वगैरे, तर शक्यतो ते नाहीच म्हटले, नाहीच होऊ शकत। तर तिला खूप त्रास व्हायचा, वडील ऑन दी स्पॉट गेल्यामुळं त्याचा धक्का बसला। आणि ह्याचे वडील असताना आम्हाला कळलं नाही की तिला ट्यूमर आहे। पप्पा गेल्यानंतर 1 महिन्याने तिचं डोकं दुखतंय म्हणून चेक करायला गेलं, त्यावेळेस सांगितलं की ट्यूमर आहे म्हणून। तर माझा भाऊ, आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो की कसं होणार रे बापू, आपल्या आमच्याकडे तर पैसे नाही, आमचे वडील तर तू एवढ्या लवकर नेले, आता आमच्या आईला ट्यूमर सांगितला, कसं होणार रे बापू, एवढंच फक्त फोटोजवळ आम्ही म्हणायचो। तर माझा भाऊ एका मुलाला सहज बोलला की माझ्या आईचं ट्यूमरचं ऑपरेशन आहे, पण एवढे पैसे अरेंज करणं शक्य नाही, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा होऊ शकत नाही ते ते ऑपरेशन। तर त्यांनी जस्ट कुणाला सांगितलं आय डोंट नो, ते पण त्याचे कुठले काका किंवा तो असं बोलला की मी जस्ट त्यांना सांगतो होतंय का बघू म्हणून ऑपरेशन। तर अंबानी हॉस्पिटल, रिलायन्स अंधेरी, अंधेरीमध्ये अंबानी हॉस्पिटल आहे, तिथले जे मेन HOD त्यांचं नाव आजपर्यंत आम्हाला माहीत नाही, आमचं नाव त्यांना अजून माहीत नाही आहे। त्या हॉस्पिटलमध्ये जस्ट आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथं येऊन, फोन आला, तुम्ही जस्ट तिथं येऊन ॲडमिट व्हा आणि तुमचं नाव वगैरे द्या, तुमचं ऑपरेशन होईल, नो कॉस्ट ऑपरेशन होईल। एकही रुपया न घेता अंबानी हॉस्पिटलमध्ये माझ्या मम्मीचं ट्यूमरचं ऑपरेशन झालं। ससूनमध्ये सांगितलं होतं की हा डोक्याची खोपडी फोडून ते ऑपरेशन करावं लागेल, बट त्या अंबानी हॉस्पिटलमध्ये माझ्या मम्मीचं असं ऑपरेशन झालं की ते दुर्बीननी केलं, काहीही न करता, एकही न टाका टाकता, एकही रुपया न घेता ते ट्यूमरचं ऑपरेशन झालं। आणि 8 दिवसात त्या हॉस्पिटलमध्ये एकही रुपया न खर्च करता ती ट्यूमर असलेली बाई ट्रेननी अंधेरीहून बारामतीला आली, ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं। हे अशक्यला शक्य करणारा तो कोण? तो एकच बसलेला आहे, तो बाप, तो सर्वस्व आहे, तो सगळ्या गोष्टी ज्या शक्य नाही ते बाळासाठी सगळं काही तो करतो। श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा।